सध्या कोरोना महामारीसोबत सगळं जग लढतंय. काही लोकांनी ऑक्सिजन आणि इंजेक्शन मिळवण्यासाठी आपल्या महागड्या गाड्या बंगले विकले. मात्र अशा परिस्थितीत देखील असेही काही महाभाग आहेत जे माणुसकीला काळीमा फासतात. सध्या मोठ्या प्रमाणात तुटवडा असलेल्या रेमडेसिव्हिअर इंजेक्शनच्या नावाखाली कुठलं तरी द्रव्य या इंजेक्शनच्या बाटलीत भरून विकताना चांदवड पोलिसांनी एकाला अटक केली. त्याचा दुसरा साथीदार मात्र फरार झाला. किरण साळवे आणि रोहित घरटे अशी या संशयित आरोपींची नावं आहेत. किरणला अटक करण्यात आली असून रोहित फरार झालाय. किरणकडून 3 बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून बाटल्यांमध्ये कोणतं द्रव्य भरलंय याचा तपास करण्यासाठी त्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आलं. असं दिसून आलं की तो रेमडेसिव्हिअर या औषधाच्या नावाखाली दुसरंच खोटं औषध तो नागरिकांना विकत होता अशी शंका आली. आम्ही त्या ताब्यात घेतले, चौकशी केली असता सदरचे औषध हे रेमडेसिव्हिअर नाट्यात निष्पन्न झाले आणि त्यास आम्ही ताब्यात घेतले व फिर्यादीने फिर्याद दिल्याने सदर आरोपीच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केला आहे. सदर आरोपीचे नाव आहे किरण साळवे, हा राहणार मनमाडचा आहे. सदर गुन्ह्यामध्ये अजून तपास चालू आहे. हा दोषी चार्जशीट प्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे. तपास करतो. जागर जनस्थानसाठी आम्ही शेख चांदवड.